17 ऑगस्टला सकाळचा श्रावणसरी हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने बऱ्याच स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यापैकी पाककला स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून बोलवलं होतं. सगळ्या महिलांनी पदार्थ अप्रतिम बनवले होते. याशिवाय उखाणे स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा अशा बऱ्याचशा स्पर्धा होत्या. या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निसर्गाचं सौंदर्य असंच खुलवणारा हा श्रावण, पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक, कधी ऊन कधी पाऊस असा खेळ करणारा हा श्रावण, शाकाहारी जेवणाची मेजवानी म्हणजे हा श्रावण, सणांची सुरुवात म्हणजे हा श्रावण. तर अशा उल्हादायी वातावरणात सकाळ आयोजित आणि गार्नियर प्रायोजित श्रावण सजीमध्ये सर्वांचे खूप 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 सहर्ष हे स्वागत आहे. एका जोरदार पाहुण्याचे स्वागत करण्याची गार्नियर हेल्दी हेअर स्पर्धासुद्धा झाल्या. सगळ्या रेसिपीज पापडापासून बनवायच्या होत्या. खूप सुंदर रेसिपीज बनवल्या होत्या. रेसिपीज इतक्या मस्त असतात ना, नंबर कुणाला द्यायचा हा एक मोठा प्रश्नच असतो. आणि रेसिपी कॉम्पिटिशनचे नंबर काढायचे म्हणजे प्रत्येक रेसिपी खाऊन बघायची आणि मग मार्क द्यायचे. आणि जवळजवळ 40-50 रेसिपीज तरी आरामात होत्या. या ताईंनी ना फणसाचा केक बनवला होता. ॲक्च्युली पापडाची रेसिपी होती, पण हा फणसाचा केक खरोखर अप्रतिम झाला होता. त्यामुळे त्यांना नंबर नाही देता आला, पण ही रेसिपी भारी होती. बाकीच्या कोणी पापडाच्या गुजिया केल्या होत्या, कोणी स्टफिंग घालून भाजी केली होती, कोणी पापडाचं चाट केलं होतं. सगळ्याच खाद्यपदार्थांची चव अप्रतिम होती आणि मांडणी त्याहूनही सुंदर होती. इथं मी काही डिश दाखवते आहे तुम्हाला. पापडाचे रोलसुद्धा खूप मस्त झाले होते. एका ताईंनी तर पापडाची भाकरवडी केली होती, ती पण खूप छान झाली होती. पापडाचे कोण कसल्या भारी आयडियाज करतात बघा. थाळी डेकोरेशन स्पर्धासुद्धा होत्या. मी खाऊन खाऊन थकले. ॲक्च्युली मला स्वयंपाक किंवा एखादी रेसिपी करायची सवय आहे. असं आईतं खायला मिळालं तर कुणाला नको असतं, नाही का? पण खरंच खूपच मस्त. या रेसिपीला मी पहिला नंबर दिला, कारण याचं जे स्टफिंग आहे ते प्रॉपर होतं आणि ते रॅप करण्यासाठी त्यांनी पापड वापरले होते. ही होती पापडाची बाकरवडी. स्टफिंग अतिशय उत्तम झालं होतं. विषय होता रामबंधू पापड किंवा पापडापासून कुठल्याही रेसिपीज. याची प्रायोजक रामबंधू पापड होते, त्यामुळं त्यांनी कदाचित तो विषय दिला असावा. पण सगळ्यांनी खूप सुंदर रेसिपीज केल्या होत्या. पापडाचा पिझ्झा छान होती रेसिपी, पण थोडीशी सॉगी झाली होती. आता पापडाची रेसिपी म्हणजे लगेचच खायला पाहिजे, ही त्यांची चूक नव्हती.
खरं म्हणजे पापडाच्या रेसिपी ही त्या त्या वेळेला लगेच मिक्स करून खाण्यासारखी गोष्ट आहे, पण प्रत्येक रेसिपी वेगळी होती. एका रेसिपीसाठी दुसरी रेसिपी नव्हती, हेच आश्चर्य होतं. कुठून कुठून शोधल्या होत्या रेसिपी माहिती नाही, पण भारी मानलं मी. एक ताई तरी पन्हाळ्याहून आल्या होत्या आणि त्यांना एक लहान बाळ होतं, तरीही त्यांनी 7-8 पदार्थ करून आणले होते आणि खूप छान मांडणी केली होती. इच्छा तिथे मार्ग. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता, याचं हे जिवंत उदाहरण. हे थाळी डेकोरेशन बघा किती सुंदर केलं आहे, आणि यामध्ये महादेवाचं जे चित्र रेखाटलं आहे हे रांगोळीनं रेखाटलं आहे. प्रत्येकीचं थाळी डेकोरेशन वेगळ्या पद्धतीचं होतं, खूप सुंदर. कलर्स मराठीच्या सुख कळले या सिरियलचे कलाकार सुद्धा आले होते आणि त्यांनीही खूप एन्जॉय केलं. या सगळ्यांची ड्रेपरी बघा किती मस्त झाली आहे, एक सारख्या आणि सुंदर साड्या दिसत आहेत, हो ना. कोल्हापूर मोठं गाव, गावाभोवती बंगले, बंगल्याला गाव, गाराला कडी कडी काढून जाते. आज सध्या जिन्याचा गाळचा भात, भातावर तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा कलर्स मराठी कडचा हा जोडा जोडा त्या तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा पवना नदीला पडला वेडा, त्यात बसली कलर्स मराठी तोडी. तिथून गेली पाटला, तिथून गेली पाटलांच्या घरी. पाटील म्हणतात नाव घे मुली, नाव कशाचे श्रावण सरी सकाळ श्रावण सरीच्या हळदी कुंकवाच्या, हळदी कुंकवाच्या ताट भरले काटोपाट. राजेंद्र चौलेंचं नाव घेते तुमच्यासाठी खास कलर. खरी मजा आली ती पारंपरिक मंगळागौर बघण्यात, मस्त झाली. पारंपरिक मंगळागौर या मंगळागौरीच्या मंगलमय वातावरणात, या श्रावण शरीच्या मंगलमय वातावरणात सुरुवात होते ती फुगड्यांनी. पाहूया फुगड्यांचे काही प्रकार. एका हाताची फुगडी, दोन हाताची फुगडी आणि तिहेरी फुगडी. शाई निळी काळी शाई फुक्यान फुगडी शोभत नाही. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी, लुगड्यान आहे तो राग मामा माझा को राग. टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली. बरे बरे फिरे गरे बाई गरे कापाचे गरे सराट आमचा बरे बर फिरे. श्रावणात पडता प्रजाताचे सडे, प्रजाताचे सडे फुलबागरो आमचं छान छान उडे, छान छान उडे. गवळण फुगडी डेरा नाचे, गवळण फुगडी डेरा नाचे. टाकाचा डेरा गुबु गुबु वाचे, गवळण फुगडी डेरा नाचे. पसभूत
मी सुपाची गिरकी घेणार. गर गर गिरकी सुपाची फिरकी, गर गर गिरकी सुपाची फिरकी, गर गर गिरकी सुपाची फिरकी, गर गर गिरकी सुपाची फिरकी. हटूश पण पुरणाची पोळी खाऊश, ये गौरी ये मजा आली ये. अगोट 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 अगं कसं माझी नोट काय बघलीस काय बघली बहिणीच्या आईला दिली आईला बरीच आहे की सोन. अर्ध्या रात्री गो फिडू गो फिडू बाई गो फिडू, अर्ध्या रात्री गो फिडू गो पाणी पहा मी कसा नसतो. घरे घ्या घरे पोटाला बरे न काय त्याची म्हातारी मरे, मेरी तर मेरी खटखट गेली केळीच्या पानात बांधू.